नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज आपण लिंबू सरबत बनवण्यासाठी जे सिरप लागतं ते बनवणार आहोत. प्रत्येक वेळेस लिंबू कापून सरबत करण्यापेक्षा अशा प्रकारे सिरप तयार करून ठेवले की सरबत झटपट तयार होतो. अगदी लहान मुलेही सिरप घेऊन सरबत करू शकतात. चला तर मग पाहूयात सिरप कसे बनवायचे. त्यासाठी मी इथे एक मोठा बाऊल लिंबाचा रस काढून घेतला आहे आणि ह्याच बाऊलच्या प्रमाणात 3 वाट्या मी साखर घेतले आणि ह्याच वाटीच्या प्रमाणात मी 1/4 वाटी पाणी घेतले. साधारण 25 लिंबाचा रस आहे. तुम्ही जी वाटी वापरणार आहे त्या वाटीच्या प्रमाणातच साखर आणि पाणी घ्यायचे. आता आपण पाक बनवूयात साखरेचा. मी लिंब स्वच्छ धुवून ह्या पद्धतीने कापून लिंबाचा रस काढून घेतला आहे. मी मुद्दामून 1 लिंबू तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलं आहे. या पद्धतीने रस काढून गाळून घेतलेला आहे. मी एका कढईमध्ये साखर घालून त्यामध्ये हे 3 वाटी साखर आहे, मी 1/4 वाटी पाणी घालणार आहे. आपण एकसारखं हलवत राहायचं आहे. आपल्याला ह्या साखरेचा एक तारी पाक बनवायचा आहे. एकसारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली साखर लागण्याची शक्यता असते. साखर छान विरघळली आहे. आता आपण साखरेचा एक तारी पाक करून घेणार आहोत. आपला पाक तयार करून झालेला आहे. एक साधारण 5 मिनटं लागले पाक व्हायला. आता आपण चेक करूया. असा एक तारी पाक तयार होतोय चांगला. हे पाक छान पाक तयार झालेला आहे. किंवा तुम्ही असा चमच्याने सुद्धा पाहू शकता. हे पहा, एक तार तयार होतीये. पाक तयार करून झालेला आहे. मी आता गॅस बंद करते. आता आपण हा साखरेचा पाक पूर्ण थंड करून घेणार आहोत. पाक थंड झाला की त्यामध्ये मग लिंबाचा रस घालून आपण सिरप तयार करणार आहोत. मी आता हा पाक पूर्ण थंड होऊन देणार आहे. आपला साखरेचा पाक पूर्ण थंड झालेला आहे. आता आपण लिंबाचा रस घालून पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊयात. छान मिक्स करून घेणार आहे. आपल्या सरबताचं सिरप तयार करून झालेलं आहे. मी लिंबूचा रस छान मिक्स करून घेतला आहे पाकामध्ये. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1/2 वाटी साखर अजून मिक्स केली तरीही चालेल. म्हणजे पाक बनवतानाच 1/2 वाटी साखर अजून वापरली तरीही चालणार आहे. आता आपण हे सिरप एका काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकतो. मी हे बॉटलमध्ये भरून घेते सिरप. आपला सिरप तयार करून झालेला आहे. आता आपण लिंबू सरबत बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे 2 आईस क्यूब घेते. साधारण हा 1/2 चमचा मी सिरप घेणार आहे.
थोडं मीठ घालणार आहे मी, साधारण 1/2 चमचालाही कमी घेतले मीठ. आणि थंड फ्रीजमधलं पाणी घेतले. थंडगार असं आपलं लिंबू सरबत तयार करून झालेलं आहे. अशा प्रकारे सिरप तयार करून फ्रीजमध्ये ठेवलं तर 4 ते 5 महिने छान टिकतं. आणि तुम्हाला जर माझा लिंबू सरबताचा, लिंबू आणि साखरेच्या सिरपचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.